तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र सरकार, विविध पक्ष, संघटना यांनी विविधांगी कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेतलाय. तर रवींद्र नाट्य मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत. आज मराठी भाषा गौरव दिवस, त्यानिमित्तानं मुंबईतील विधिमंडळ परिसरामध्ये हे खास ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये कुसुमाग्रज असतील किंवा मराठी साहित्य जे आहेत महत्त्वाचे साहित्यिक, पु ल देशपांडे असतील, वि स खांडेकर असतील, कुसुमाग्रज असतील किंवा ग दी माडगुळकर असतील, यांची चित्र लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मराठी साहित्यातले जे नाव वेगवेगळी महत्त्वाची काही पुस्तकं आहेत ती इथे ठेवण्यात आलेली आहेत. प्रत्येक विधिमंडळामध्ये जो सदस्य येतो त्याचं हे लक्ष वेधलं जाते. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, मराठी भाषा गौरव दिन, दिन हा तसं पाहिलं तर वास्तविकतेत हिंदीतून भाषेत आलेला हा शब्द आहे, दिवस म्हणायला हवं होतं, पण तरी देखील दिन म्हटलेलं आहे. कठीण आहे सगळं परिस्थिती, पण किमान याच्यामध्ये सुधारणा हवी आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की आजच्या दिवसाचं औचित्य साधत किमान विधिमंडळाच्या परिसरामध्ये जे जे कोणी येतील मराठी भाषेवर प्रेम करणारे त्यांना हे आज दिसून येईल की मराठी साहित्य मध्ये जे जे साहित्यिक आहेत त्यांची पुस्तकं असतील किंवा आज मराठी भाषा दिवस आहे त्याच्यामुळे किमान आजच्या दिवसाच्या निमित्तानं या सर्व साहित्यिकांची आठवण करून देणं आणि मराठी भाषेचा दिवसेंदिवस जो होणारा ऱ्हास आहे त्याच्यामध्ये विचार करून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने त्याचं संवर्धन केलं जावं याचा विचार होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, News18 लोकमत, मुंबई. क्रीडा विश्वातून बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा T20 सामना रंगणार आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आता विजयासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. तर आजचा सामना जिंकत बरोबरी करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.